मित्रांनो, आज वनरक्षक भरती या परीक्षेचा सर्वेअर या पदासाठीचा पेपर होता, जो पहिल्या शिफ्टमध्ये झालेला आहे. आमच्या डबल ओ अकॅडमीच्या बॅचला खूपसे विद्यार्थी जॉईन होते, ज्यांना आमची बॅच जॉईन करून खूप फायदा झालेला आहे. तसेच आम्ही त्यांना कॉल करून त्यांचा पेपर कसा गेला, कसे प्रश्न विचारण्यात आले होते, ह्या सर्वांची आम्ही माहिती मिळवलेली आहे. व त्या माहितीला अनुसरूनच आम्ही तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहोत. तर आज आपण पाहूयात की सर्वेअर ह्या पेपरमध्ये कशा प्रकारे व कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारले गेले होते. मित्रांनो, ही सर्व माहिती दुसऱ्या विद्यार्थ्या मित्रांकडून, जे आमच्या डबल ओ अकॅडमीच्या वनरक्षकच्या बॅचला जॉईन आहेत, त्यांच्याकडून मिळवलेली आहे. चला पाहूयात. तर सर्वात आधी इंग्लिश या विषयावर सर्वेअरसाठी सिनॉनिम्स अँटोनॉमिम्सवर प्रत्येकी 3-3 प्रश्न आले होते. तसेच आर्टिकलवरही 3 प्रश्न आले होते. त्यानंतर वर्ड सबस्टिट्यूशनसाठीही 3 प्रश्न होते. तसेच मित्रांनो, सेंटेन्स सिक्वेन्स व ॲडम्स अँड फ्रेजेसवर प्रत्येकी 3 व 2 प्रश्न आलेले होते. तसेच मित्रांनो, काही विद्यार्थी मित्रांच्या मते उतार्यावरही इंग्लिशसाठी प्रश्न आले होते. त्यानंतर पुढचा टॉपिक म्हणजे रिझनिंग. रिझनिंग ह्या विषयात वनरक्षकमध्ये फिगर काउंटिंग, म्हणजेच वेगवेगळ्या फिगर्स देऊन त्यामध्ये आपल्याला ओळखायचे असते की त्या फिगरमध्ये पुढची फिगर काय येईल, असे प्रश्नसुद्धा आले होते. त्यानंतर नंबर सिरीजवर सुद्धा प्रश्न आला होता. त्यानंतर मित्रांनो, कोडिंग व डिकोडिंग ह्या विषयावर 1 प्रश्न आला होता. तसेच ब्लड रिलेशन व नातेसंबंध यांच्यावरही प्रत्येकी 1 विषयावर 1 प्रश्न आला होता. मित्रांनो, आमचे विद्यार्थी मित्र सांगत होते की त्यांना आमच्या फास्ट ट्रॅक बॅचचा तसेच टेस्ट सिरीजचा खूपच फायदा झालेला आहे. त्यामुळे जर तुम्ही आमची फास्ट ट्रॅक बॅच किंवा टेस्ट सिरीज जॉईन करणार असणार, तर लवकरात लवकर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करून फास्ट ट्रॅक बॅच तसेच टेस्ट सिरीज जॉईन करू शकतात. मित्रांनो, आमच्या वनरक्षक भरती 2023ची टेस्ट सिरीजमध्ये वने, पर्यावरण तसेच जैवविविधतासह असे एकूण 20 टेस्ट दिलेल्या आहेत. तसेच ह्या टेस्टची वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक टेस्टमध्ये महत्त्वपूर्ण प्रश्नांचा समावेश, नवीन पॅटर्नप्रमाणे प्रश्नांची मांडणी, प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण तसेच नव्या पद्धतीप्रमाणे प्रश्नांची मांडणी, सर्व घटकांच्या काठिण्य पातळीनुसार प्रश्नांचा समावेश व कमी वेळात जास्तीत जास्त रिव्हिजन करण्याची परिपूर्ण अशी आमची ही टेस्ट सिरीज आहे. तसेच मित्रांनो, या टेस्ट सिरीजच्या खूपशा आमच्या बॅचच्या विद्यार्थी मित्रांना उपयोग झाला. तसेच जर तुम्हालाही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल, तर तुम्ही 80-10-45-77-60 ह्या नंबरवर कॉल करून ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकतात. जर तुमचे पेपर येत असतील, तर रिव्हिजनसाठी ही टेस्ट सिरीज तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. रिझनिंगनंतर मराठी या विषयावरती प्रश्न पाहूयात. तर मराठीमध्ये लेखक व त्यांची पुस्तके यावर एक प्रश्न विचारण्यात आला होता. तसेच प्रयोग या विषयावर सुद्धा प्रश्न होते. त्यानंतर अलंकार व शुद्ध शब्द यांच्यावर प्रत्येकी 2-2 प्रश्न विचारले गेले होते. म्हणजे जसे की तुम्हाला विचारलं गेलं होतं की अलंकार ओळखा, त्यानंतर वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ, म्हणी आणि त्यांचे अर्थ यांच्यावरही प्रत्येकी 2 आणि 1 प्रश्न होता. तसेच मित्रांनो, समानार्थी शब्द याच्यावरतीही 2 प्रश्न होते. आणि विरुद्धार्थी शब्द या प्रश्नासाठी त्यांनी जोड्या जुडवा असा प्रश्न ठेवलेला होता. ही सर्व माहिती आम्हाला आमच्या बॅचच्या ज्यांनी सर्वेअरचा पेपर दिला त्या विद्यार्थी मित्रांकडून मिळाली आहे. त्यानंतर जनरल सायन्समध्ये जागतिक घडामोडी, जसे की अफगाणिस्तानबद्दल माहिती विचारली गेली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील धरणे, की कोणते धरण कोणत्या
जागेवर बांधण्यात आले होते, तसेच कोणत्या वर्षी बांधण्यात आले याविषयीचे प्रश्न विचारण्यात आले होते. तसेच मित्रांनो, कोणत्या नदीवर कोणते धरण बांधलेले होते, तसेच असे प्रश्न तिथे विचारले गेले होते. जसे की असा प्रश्न होता की गोदावरी नदीवर कोणते धरण बांधले गेलेले नाहीत. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्राच्या भूगोलावर खूप जास्त फोकस करायला हवा. अशा नवनवीन अपडेट्ससाठी तुम्ही आमची डबल ओ अकॅडमी हे चॅनल सबस्क्राईब करा. तसेच तुम्ही आमची टेस्ट सिरीज व जी फास्ट ट्रॅक बॅच चालू आहे त्याला लवकरात लवकर जॉईन करा. ती बॅच तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.